नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ 6वा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत बाळ ज पंडित. सर्वप्रथम आपण लेखकांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. लेखक बाळ ज पंडित यांचा जन्म 1929 साली झाला, तर मृत्यू 2015 साली. मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक होऊन गेलेले आहेत. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू व क्रिकेट समालोचक म्हणून सर्व परिचित ते होते. क्रीडा समीक्षक म्हणूनही गेली 50 वर्षे त्यांनी विविध वर्तमानपत्रांमधून लेखन केलेले आहे. त्याचबरोबर 30 अधिक क्रीडाविषयक पुस्तकांचेही लेखन त्यांनी केलेले आहे. काही पुस्तकांची नावं मी इथे दाखवलेली आहेत बघा. पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा, आमचे सामने इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित असून पराक्रमी दौरा, द लिटिल मास्टर या पुस्तकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विद्यार्थ्यांनो, लेखक बाळ पंडित यांनी क्रीडा विश्वातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा एकूण इतिहास या पाठाच्या माध्यमातून इथे वर्णन केलेलं आहे. हे ऑलिम्पिक सामने याची सुरुवात ही का झाली, कशी झाली, कोठून झाली, इतकंच नव्हे तर हे सामने भरवण्यामागे कोणकोणती उद्दिष्टे होती, ऑलिम्पिक ध्वज, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ नक्की काय, ऑलिम्पिकच्या ध्वजाचा, त्या चिन्हाचा अर्थ नक्की काय, इतकंच नाही तर या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धांविषयीची सखोल इथे माहिती या पाठाच्या माध्यमातून लेखकांनी आपल्याला सांगायचा इथे प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, खेळ हा सर्वांच्याच आवडीचा असा हा विषय, मग ते खेळ मैदानी खेळ असो किंवा बैठे खेळ असो. मनुष्याच्या जीवनात त्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ अर्थात क्रीडाक्षेत्र त्याचे अनन्य साधारण असं महत्त्व आहे. हे खेळ विविध प्रकारचे आहेत आणि ते विविध स्तरांवर खेळले जाणारे आहेत, जसे स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल, बरोबर. पण बघा, सर्व स्तरांवर खेळले जाणारे हे क्रीडा सामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधणारे असतात. संपूर्ण जगभरात जर आपण पाहिलं तर क्रीडा सामन्यांमध्ये ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना अत्यंत मानाचे असे स्थान दिलेले आहे. यंदाच्या वर्षी 2020 ह्या ऑलिम्पिक क्रीडा सामने जपान येथे होणार होते, परंतु लॉकडाऊन आणि COVID-19 या आजारामुळे ऑलिम्पिक 2020 क्रीडा सामने हे पुढे ढकलण्यात आलेले आहे. परंतु विद्यार्थ्यांनो, या पाठाच्या माध्यमातून इथे लेखक बाळ पंडित तुम्हा विद्यार्थ्यांना एक संदेश देऊ इच्छितात, कारण भविष्यात तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी देशाचा खेळाडू, आपल्या भारत देशाचा खेळाडू म्हणून या ऑलिम्पिक सामन्यामध्ये नक्कीच तो प्रवेश घेऊ शकेल. त्यावेळी त्या विद्यार्थ्याने आपल्या आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, खेळातील डावपेच, त्याचे नियम त्याने समजून घ्यावे, त्या खेळाचा त्याने योग्य तो सराव करावा, त्याने भरपूर कष्ट त्याच्यात घ्यावे, त्यात पारंगत व्हावे आणि आपल्या देशाचे या ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी त्याने देशाचं नाव हे ऑलिम्पिकमध्ये झळकून येण्यासाठी त्याने मात्र प्रयत्न करावे, असा संदेश तुम्हा विद्यार्थ्यांना इथे मात्र लेखक देऊ इच्छितात. ऑलिम्पिक क्रीडा सामन्याचा इतिहास वर्णन करत असताना लेखक म्हणतात
ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्याचे ते स्वतंत्र निशान होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. जणू पाच मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. ही पाच वर्तुळे म्हणजेच जगातील पाच खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य लिहिलेले आहे. सेटियस, ऑल्टियस, फॉर्टियस म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. ऑलिम्पिक गावाचे वर्णन करत असताना लेखक म्हणतात की त्यांची मोटार ही भरधाव वेगाने या ऑलिम्पिक गावाच्या दिशेने जात होती. रस्त्यात बरीच गर्दी होती, साहजिक आहे. जागतिक स्तरावर खेळले जाणारे हे क्रीडा सामने बघण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून क्रीडाप्रेमी येत असतात आणि त्यामुळे प्रचंड गर्दी होती. परंतु रहदारीला मात्र कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची सोय मात्र तिथे केलेली होती. येणाऱ्यांसाठी, जाणाऱ्यांसाठी वेगवेगळे रस्ते तिथे तयार केलेले होते. जसजसे खेळाचे मैदान जवळ येऊ लागले ना, तसतसे लेखकाचे डोळे मात्र समोरील क्षितिजाकडे लागले. क्षितिज म्हणजे आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखा आपल्याला भास होतो त्याला आपण म्हणतो क्षितिज. पुढे एका उंच अशा स्तंभावर, स्तंभ म्हणजे पोल, त्यांना एक भला मोठा असा ध्वज, झेंडा त्यांना फडफडत असलेला दिसला. आणि हा ध्वज म्हणजेच ऑलिम्पिक सामन्यांचे हे स्वतंत्र निशान. इथे चित्रात तुम्हाला हा ध्वज दिसतोय बघा, हा ऑलिम्पिकचा ध्वज आहे. या ध्वजावर पांढऱ्या शुभ्र अशा पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या, काळ्या रंगांची ही वर्तुळे आहेत जी एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत, अडकलेली आहेत. ज्यावेळी लेखकाने हे निशान पाहिले त्यावेळी लेखकाला असे वाटले जणू काही ही पाच वर्तुळे म्हणजे पाच मित्रच आहेत. आणि ही जी पाच वर्तुळे एकमेकात गुंफलेली आहेत म्हणजे जणू ह्या पाच मित्रांनी आपले हात एकमेकांमध्ये, हातात हात घालून ते अडकवलेले आहेत आणि आपल्या मैत्रीची साक्ष ते संपूर्ण जगाला देत आहेत. विद्यार्थ्यांनो, हे पाच वर्तुळं म्हणजे जगातील पाच खंड, कॉन्टिनेंट. तुम्हाला माहिती आहे की ऑलिम्पिक खेळामध्ये जगभरातील पाच खंडातील खेळाडू या क्रीडा सामन्यांमध्ये भाग घेत असतात. त्यामुळे हे पाच वर्तुळं म्हणजे पाच खंड आणि शुभ्र धवल पार्श्वभूमी जे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचं ब्रीद वाक्य लिहिलेलं आहे. ब्रीद वाक्य स्लोगन किंवा आपण त्याला म्हणू घोषवाक्य. ते काय लिहिलं आहे बघा, सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस. अर्थात सिटियस म्हणजे गतिमानता, ऑल्टियस म्हणजे उच्चता आणि फॉर्टियस म्हणजे तेजस्विता. इथे बघा, तुम्हाला मी पुन्हा एकदा ऑलिम्पिकचं निशान दाखवते. बघा, पांढऱ्या शुभ्र अशा पार्श्वभूमीवर ही पाच वेगवेगळ्या रंगांची ही वर्तुळे, अर्थात हे पाच खंड आहेत. या पाच खंडातील खेळाडू या जागतिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये उतरत असतात. या निशाणाच्या बाजूला कायमस्वरूपी
अर्थातच जोपर्यंत हे खेळ हे 5 दिवस जे चालतात तोपर्यंत ही मशाल मात्र तिथे तेवत असते. याच ध्वजावर ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य जे आपण आत्ताच वाचलं, सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस, हे घोषवाक्य ते देखील तिथे लिहिलेलं आहे. ते म्हणतात, बघा, प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत, असा हा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तीदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000 आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय तेथे केलेली असते. याशिवाय सुमारे 25 हजार लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. ऑलिम्पिकच्या ध्वजावर जे ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे, सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस, याचा अर्थ काय? गतिमानता, उच्चता, तेजस्विता. म्हणजेच प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक खेळाडूने अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. शिकस्त करणे म्हणजे काय? तर प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. इतकंच नव्हे तर बलसंवर्धनासाठी त्या खेळाडूने जास्तीत जास्त श्रमही घेतले पाहिजे. आणि हाच संदेश हे ऑलिम्पिकचा हा ध्वज हा मात्र तेथे येणाऱ्या या खेळाडूंना हा कायम देत असतो. त्याचबरोबर या ध्वजस्तंभाजवळ हे जे निशाण आहे, ज्या पिलरवर हा ध्वज हा फडकत आहे, या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तीदायक अशी मशाल ही सतत तेवत असते. मशाल, मशाल म्हणजे काय? तर टॉर्च. बरोबर, मशाल म्हणजे काय? टॉर्च. तर ही स्फूर्तीदायक म्हणजे चैतन्य निर्माण करणारी अशी ही मशाल ही तिथे कायम काय करत असते? तेवत असते. ऑलिम्पिकचे सामने हे कशा पद्धतीने होतात त्याचं वर्णन करत असताना ते म्हणतात की हे ऑलिम्पिकचे सामने क्रीडापटूंसाठीच नाही तर क्रीडा शौकीनांसाठी, क्रीडाप्रेमींसाठी देखील एक पर्वणी असते. त्यामुळे संपूर्ण जगातून सर्व राष्ट्रातील जवळजवळ 5 ते 6 हजार खेळाडू या क्रीडा सामन्यांमध्ये भाग घेत असतात. फक्त पुरुष खेळाडूच नाही तर स्त्री खेळाडूही तिथे असतात. जवळजवळ 2000 संख्येने स्त्री खेळाडू तिथे भाग घेत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी जी सोय केलेली असते बसण्याची, प्रेक्षागार, त्या प्रेक्षागारात जवळजवळ 70 ते 80 हजार प्रेक्षक तिथे बसू शकतात. इतकं मोठं बघा प्रेक्षागार त्यांनी बांधलेलं असतं. तसंच जवळजवळ 25-1 हजार प्रेक्षक तिथे उभे राहून देखील हे क्रीडा सामने ते बघू शकतात. ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळ खेळले जातात. यात पोहण्याची जी शर्यत आहे त्यासाठी देखील जवळजवळ मोठमोठे 4 ते 5 तलाव तिथे बांधलेले असतात. ते म्हणतात, खेळाचे विशाल मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, असे एक मोठे गावच असते.
यालाच ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक विलेज वसण्याची कल्पना 1956 मेलबोर्न येथे मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक विलेज हे तिथलेच. बघा विद्यार्थ्यांनो, या ऑलिम्पिक विलेजचे वर्णन करत असताना लेखकाने सुरुवातीपासूनच आपल्याला सांगितलेलं आहे की मुळात अत्यंत मोठ्या प्रमाणात हे विलेज इथं वसलेलं आहे. सुसज्ज अशा सोयी तिथे उपलब्ध केलेल्या आहेत खेळाडूंसाठीही आणि क्रीडाप्रेमींसाठीही. खेळाचे विशाल मैदान आहे, त्याभोवताली क्रीडाप्रेमींना हे खेळ बघता यावे यासाठी प्रचंड मोठं असं प्रेक्षागार. हे जवळजवळ 70,000 ते 80,000 प्रेक्षक तिथे बसू शकतात. रहदारीला अडचण होऊ नये म्हणून रस्ते बांधलेले आहेत. येणाऱ्यांसाठी जाणाऱ्यांसाठी वेगवेगळे रस्ते आहेत, कारण वाहनांची सतत ये जा आहे. बरोबर, तसंच लोहमार्ग आहे. पुरुष स्त्री खेळाडू जे इथे भाग घेतात या क्रीडा सामन्यांमध्ये, त्यांची राहण्याची सोय, निवासासाठी त्यांच्यासाठी असंख्य खोल्या असलेल्या इमारती तिथे आहेत. त्याचबरोबर वसतिगृह तिथे केलेली आहेत. प्रेक्षकही तिथे राहू शकतात, खेळाडू राहू शकतात. तसंच प्रेक्षकांना श्रम परिहारासाठी म्हणजेच खाण्यापिण्याच्या सोयी ज्या आहेत त्यासाठीही मोठमोठी उपहारगृह हॉटेल्स तिथे बांधलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे बघा हे एक मोठं गावच वसलेलं आहे आणि म्हणूनच याला ऑलिम्पिक विलेज असं म्हणतात. जसं एखाद्या गावात सर्व सुखसोयी असतात, त्याच पद्धतीने इथे सहभागी होणाऱ्या क्रीडा खेळाडूंसाठी किंवा क्रीडाप्रेमींसाठी सर्व सुखसोयी इथं उपलब्ध करून दिलेल्या असतात आणि म्हणूनच याला आपण ऑलिम्पिक विलेज असं म्हणतो. आता ही ऑलिम्पिक विलेज बसवण्याची सर्वात प्रथम कल्पना ही 1956 मेलबोर्न येथे मांडण्यात आली होती आणि सर्वात पहिलं ऑलिम्पिक विलेज देखील मेलबोर्न येथेच वसवण्यात आलं होतं. ते पुढे म्हणतात, ऑलिम्पिक सामने हे दर 4 वर्षांनी होतात. हे सामने जवळजवळ 5 दिवस चालतात. 776 हे सामने झाल्याची पहिली नोंद ही ग्रीस देशाच्या इतिहासात आपल्याला दिसून येते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षांच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांतील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सणसमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे हळूहळू ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याचबरोबर 1394 हे सामने मात्र बंद पडले. ऑलिम्पिक खेळ हे दर 4 वर्षांनी खेळले जातात, तुम्हालाही माहीत आहे. जवळजवळ 5 दिवस हे क्रीडा सामने चालतात. पण 776 हे सामने पहिल्यांदा झाल्याची नोंद ही ग्रीस देशात इतिहासामध्ये आपल्याला दिसून येते. युरोपातील महान ग्रीक संस्कृती जेथे नांदली तोच हा देश आणि ऑलिम्पिकचा प्रारंभही हा येथेच झालेला आहे. परंतु त्यावेळी स्पर्धेमध्ये विजयी झालेला तो खेळाडू त्याचा गौरव मात्र वेगळ्या पद्धतीने केला जात असे. आज या ऑलिम्पिक सामन्यात विजेता जो खेळाडू असतो त्याला ट्रॉफी दिली जाते, त्याला पदक दिलं जातं. बरोबर, परंतु त्यावेळी मात्र ऑलिव्ह वृक्षाच्या फांदींची माळ तयार करून ती त्याच्या गळ्यात घातली जायची आणि त्या पद्धतीने त्याचा गौरव केला जायचा. ग्रीस देशात अनेक शहरं परस्परांमधला वाद, परस्परांमधील भेदभाव विसरण्यासाठी, ते दूर करण्यासाठी
या स्पर्धेमध्ये सहभागी होत असे. प्रचंड प्रमाणात त्यांचं स्वागत तिथं केलं जायचं, ते सहभागी व्हायचे. त्यामुळे शहरांमधील भेदभाव मात्र दूर होत असे, एकोपा निर्माण होत असे. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सणावारांना मानाचं स्थान दिलं जायचं. पण हळूहळू मात्र ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला, ग्रीक सत्ता ही नष्ट झाली. आणि त्याचबरोबर इसवी सन पूर्वी 394 अखेर मात्र या हे सामने जे आहेत ते देखील हळूहळू बंद पडले. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 आधुनिक जगाला मात्र आठवण झाली. त्यावर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. 1896 ऑलिम्पिक सामने दर 4 वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. ऑलिम्पिकचा इतिहास सांगताना लेखक म्हणतात की ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला, त्याचबरोबर हे ऑलिम्पिक सामनेही बंद पडले. अखेर इसवी सन 1894 पुन्हा एकदा मैत्रीचा संदेश देणाऱ्या आणि जागतिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या या क्रीडा सामन्यांची आठवण संपूर्ण जगाला झाली. त्यावेळी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली, अर्थातच जागतिक पातळीवर एक समिती उभारली गेली. आणि या समितीमध्ये प्रत्येक राष्ट्राचे प्रतिनिधी मात्र तिथे हजर होते. त्यावेळी फ्रेंच क्रीडातज्ज्ञ कुबर्टीन यांनी या ऑलिम्पिक काँग्रेसमध्ये या ऑलिम्पिक सामन्यांना, या खेळांना पुन्हा एकदा त्यांनी पुनरुज्जीवन केलं. शरीर संपदा वाढवणे, बलसंवर्धन करणे, त्याचबरोबर देशादेशात मैत्री वाढून मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असेही या समितीमध्ये ठरले. आणि तेव्हापासून म्हणजेच 1896 दर 4 हे ऑलिम्पिक सामने वेगवेगळ्या देशात भरवले जातात, जे यावर्षी 2020 जपानमध्ये होणार होते, परंतु लॉकडाऊन आणि COVID-19 यामुळे ते मात्र पुढे ढकलले गेले. विद्यार्थ्यांना या सामन्यांच्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. सद्भावना म्हणजे काय? तर चांगली भावना, सदिच्छा आपण म्हणतो, बरोबर. समता म्हणजे कुठेही भेदभाव आपण करता कामा नये, सर्वांना समान लेखावं, मैत्रीचं नातं ठेवावं. विश्वबंधुत्व, हे विश्वची माझे घर असं आपण म्हणतोच, बरोबर, की हे संपूर्ण विश्व म्हणजे जणू एक माझा परिवार आहे. अशी जगाविषयी बंधुत्वाची, प्रेमाची भावना ती निर्माण करणं, की शिस्त असली पाहिजे, कारण खेळ आहे. खेळ म्हटलं की शिस्त आलं, ऐक्य आलं, संघवृत्ती आली, खेळाडूवृत्ती आली. तर हे सगळे गुण, ह्या सर्व भावना ह्या आपल्यामध्ये वाढीस लागल्या पाहिजे. अशा पद्धतीने तेव्हापासून हे दर 4 हे ऑलिम्पिकच्या या जागतिक स्तरावर या क्रीडा स्पर्धा ह्या आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांना आज आपण हा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा पाठ इतकाच बघणार आहोत. याच्या पुढचा उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये बघू. तत्पूर्वी झालेल्या पाठावर आधारित आपण कोणती मूल्ये आपल्याला शिकायला मिळाली ती आपण बघूयात. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी क्रीडाक्षेत्राला महत्त्व द्यावे. मैदानी खेळ असो, बैठे खेळ असो, त्यांचं महत्त्व आपण जाणावं. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम आपण केले पाहिजे. खेळ खेळताना सद्भावना, समता, मैत्री,
विश्वबंधुत्व, शिस्त, ऐक्य या सर्व भावना वाढीस लावाव्यात. क्रीडा क्षेत्रात जातीभेद नको, धर्मभेद नको, वर्णभेद नको, त्याचबरोबर लिंगभेदही मानू नये. सर्वांना समान संधी इथे मिळायला हवे. खेळ खेळताना जय पराजय अशा प्रसंगांना हसत मुखाने तुम्ही तोंड द्यायला हवे. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. खेळाडू वृत्ती, सहकार्य, संघभावना, समंजसपणा, पराजय स्वीकारण्याची मानसिकता इत्यादी गुणांचा विकास या खेळांमुळे होत असतो हे विसरता कामा नये. त्याचबरोबर प्रसंगावधान, आत्मसंयम, धाडसी वृत्तीचाही विकास होतो. मन व शरीर कार्यक्षम होण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने आज आपण हा पाठ इतकाच बघत आहोत. धन्यवाद.